हा विचित्रच निर्णय आहे महापालिकेचा. सगळे पेपरवाले पण ठोकतात. रोल हां, आपण निवृत्तीनाथ महाराज पालखी संदर्भात एक अजब निर्णय महापालिकेने घेतलेला आहे, प्रशासनाने घेतलेला आहे मुख्यतः, स्वागत न करण्याचा. तुम्ही खासदार आहेत आहात, काय भूमिका असेल तुमची? महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते, आणि खास विशेषतः नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ज्या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आहे, तर याची ओळखसुद्धा संपूर्ण राज्यभर नाही तर संपूर्ण देशभर आहे. आणि म्हणून या ठिकाणी या वारीसाठी लाखो भाविक त्या ठिकाणी सहभागी होत असतात, आणि त्यांचं स्वागत करणं हे तसं पाहायला गेलं तर क्रम प्राप्त आहे. आणि गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी सर्व प्रशासन, महापालिका असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल, त्यांचं स्वागत करतं. आणि या ठिकाणी जरी प्रशासनाने केलं नाही तर पक्षाच्या वतीने त्यांचं निश्चितच त्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी अगोदरही सांगितलं की कुठलंही संस्थेचं यश हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या एक विचाराने एकमेकाला विश्वासात घेऊन करायचं असतं, परंतु तसं निश्चित होत नाही असं एकंदरीत दिसतं. आणि मला असं वाटतं का त्यांनी सर्वच लोकप्रतिनिधीला विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला हवा.